हैदराबाद येथील विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी रोहित वेमुला याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं पाथर्डी येथे डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी श्रीकांत काळोखे, अजय सोनावणे, वसंत बोर्डे, अमित काळोखे, गणेश दिनकर, सचिन दिनकर, सागर डोके, महेश पवार, किशोर जगधने, विकास दिनकर, प्रवीण दिनकर, शाहरुख शेख, दिलीप मिसाळ, हनुमान पवार, कृष्णा हातागळे आदी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी वसंत बोर्डे यांनी आपली तीव्र भावना व्यक्त केली आहे. हैदराबाद विद्यापीठात झालेल्या जातीयवादी प्रकरणातून रोहित वेमुले यांना आत्महत्या करावी लागली. सध्याची जी राजकीय व्यवस्था, जी शैक्षणिक व्यवस्था आहे, ती पुन्हा एकदा मनवादाकडे जात आहे असं आम्हाला वाटतं. आणि आंबेडकर स्टुडंटचा विद्यार्थी रोहित वेमुले आणि त्याचे चार मित्र हे बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार प्रसार आणि त्या विचारानुसार आचरण करत असताना त्याच विद्यापीठात जातीयवादी विचाराचे काही विद्यार्थी त्यांना विरोध करू लागले आणि त्यातून हे प्रकरण वाढत गेलं आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बंगारू दत्तात्रय यांनी त्या विद्यापीठात लक्ष घालून त्या संबंधित रोहित वेमुलेसह पाच विद्यार्थ्यांना निलंबित केलं, त्यांचे साहित्य सामान रस्त्यावर बाहेर काढलं आणि त्यांना 5 दिवस बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन उपोषण करावं लागलं. त्यातून वैफल्यग्रस्त होऊन रोहितनं आत्महत्या केली आणि PhD करणारा रोहित वेमुले याला आत्महत्येची वेळ या व्यवस्थेने आणलेली आहे. आणि केंद्रीय मंत्री विद्यापीठासारख्या अतिशय खाली जाऊन जातीयवाद्याची विचारसरणी पेरतात आणि बाबासाहेबांचे विचार कुणीतरी पेरतो आहे म्हणून त्याला निलंबित केलं जात आहे आणि अशा पद्धतीनं ही अतिशय खेदजनक आणि निषेधार्थ घटना आहे. आम्ही पाथर्डी तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. रोहितच्या आत्महत्येस प्रवृत्त ज्यांनी ज्यांनी केलं रोहितला त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी. मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निमित्तानं मी सांगू इच्छितो की त्यांनी या जातीयवादी मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळातून काढून टाकावं. त्या विद्यापीठाचा जो कुलगुरू आहे आप्पा राव त्यांनी हे सर्व प्रकरण वाढवलं आणि केंद्रीय मंत्र्यापर्यंत पोहोचवलं. त्या आप्पा रावचा आम्ही निषेध करतो, त्याला पडथर्प करावं आणि रोहितला न्याय द्यावा हीच आम्हा पाथर्डी तालुक्यातील सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी आहे. आम्ही या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.